तर लंडनहून महाराष्ट्रात आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात असून उद्यापासून ती सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहेत. दरम्यान शिवरायांचे 13वे वंशज असलेल्या उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पना राजेंनी ही वाघनखं पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. शिवराय वाचले म्हणून आपण हे स्वराज्य पाहत असल्याची भावना यावेळेला त्यांनी बोलून दाखवली. या वाघनखांचं दिमागात स्वागत झालंच आहे, परंतु हे श्रेय सगळं आपले सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय मुनगंटीवार यांना जातं आहे. त्या काळात अफजल खानला एक आव्हान करणं ही फार मोठी गोष्ट होती. हजारो सैन्य सकट जो शिवाजी महाराजांना नष्ट करण्यासाठी आला, त्याचाच खात्मा शिवाजी महाराजांनी एवढं बुद्धीने केला की आपण ते विचार म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही.